नमस्कार, मी विशाखा पवार। मी आज तुम्हाला सोपी आणि विदाउट गॅस आणि विदाउट ऑइल असं ब्रेडचे दहीवडे सांगणार आहे। त्यासाठी लागणारं सामान मी तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याला ब्रेडचे काही स्लाइस लागतील, उकडलेले बटाटे लागतील। पहिल्यांदा आपण या ब्रेडचे स्लाइसचे काप करून घेऊया। अशी गोल मी त्यांची स्लाइस करून घेतलेली आहे ब्रेडची। त्याचं कॉर्नर आपण काढून घ्यायचं आहे। दहीवडे म्हटले की आपण तळलेले आणि उडदाच्या डाळीचे दहीवडे नेहमी बघितलेले, पण हे ब्रेडचे दहीवडे मध्ये कोणी आलं की अगदी झटपट होणारे दहीवडे आपल्याला लवकरात लवकर घरच्या घरी करता येईल। असे मी गोल काप करून घेतलेले आहे। त्यानंतर जे आपण उकडलेला बटाटा घेतला आहे त्याला आपण मॅश करायचं आहे। बटाट्यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे। थोडं जिरं पावडर, थोडं काळी मिरी पावडर, चाट मसाला। त्यामुळे बटाट्याला असं थोडस चटपटी जसं स्वाद येणार। त्याला छान असं मॅश करून घेऊ। त्या बटाट्यामध्ये मी थोडे डाळिंबाचे दाणे पण घालणार आहे। आपला बटाटा असं छान मॅश झालेला आहे। ब्रेडच्या स्लाइसला थोडस पाणी लावून त्या बटाट्याची स्टफिंग करणार। दोन्ही स्लाइसच्या मध्ये मी ती बटाट्याची स्टफिंग केलेली आहे। हलकस पाणी लावून त्या दोन्ही ब्रेड घ्यायचे एकमेकांना चिपकवून देऊ। साखर घालून छान फेकून घेतलेलं आहे आणि या ब्रेडच्या स्लाइसवर पूर्ण दह्याने त्याचं डेकोरेशन करत आहे। थोडस तिखट, थोडस मीठ, जिरे पूड, थोडस काळं मीठ, थोडी हिरवी चटणी। ही हिरवी चटणी मी पुदिना, सांबार, कमरक आणि मिरची घालून केलेली आहे। आणि ही चिंचेची गोड आंबटची चटणी। थोडीशी बारीक शेव। अशी 5 मिनिटात होणारी आपली दहीवड्याची रेसिपी रेडी आहे।